अचलपूर तालुक्यातील शिंदे बुद्रुक येथील पोळ्याच्या यात्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याकडील गॅस सिलेंडरचा शनिवारी स्फोट झाल्यामुळे दोन वर्षीय बालिकेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला ती घटनास्थळीच बेशुद्ध पडली बेशुद्ध अवस्थेत तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल केला के गेलं मात्र दरम्यान तिची प्राणज्योत मालवली भार्गवी उर्फ परी सागर रोही वय वर्ष दोन ही रवींद्र किसनराव रोही वय वर्ष पासष्ट्र या आपल्या आजोबांसोबत सायंकाळी गावातील यात्रेत गेली होती उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबांसोबत त्या फुगे विक्रेत्याजवळ पोचली त्याच दरम्यान फुगे विक्रेत्याजवळील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि यात भार्गवी गंभीर जखमी झाली तिला उपचारार्थ दवाखान्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला अचलपूर उपजिल्हा रुग्ण तिला दाखलही केलं पण दवाखान्यात येण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी सांगितलं गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर काही काळ यात्रेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती काहींनी यात्रा सोडून आपल्या घराची वाट पकडली तर घटनेची माहिती मिळताच पथरोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेत दोन वर्षीय चिमुकली ठार झाल्याचं समजताच ठाणेदार सचिन जाधव यांनी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय गाठलं स्फोटाने यात्रेत खळबळ उडाली नागरिक सैरावैरा पळू लागले नजीकच्या एका घराच्या स्लॅबला या स्फोटाने तडे गेल्याची माहिती डॉक्टर जितेंद्र मसने व स्थानिकांनी दिली निष्काळजीपणाने फुगे भरणारा सिलेंडर वापरल्याने संबंधित विक्रेत्याविरुद्ध पोलीस प्रशासनाची प्रोश पोलीस प्रशासनाने कारवाई केली